महाराष्ट्रात केवळ मेळघाटातच कुपोषणाची भीषणता नसून या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत अशा कोल्हापुरातही 23 कुपोषित बालके आढळून आली आहेत, त्यांची शासन दप्तरी सुद्धा नोंद आहे। कोल्हापूर हे गाव 15 ते 20 हजार लोकसंख्येचे आहे, त्यामध्ये काही लहान गावे सुद्धा समाविष्ट आहेत। या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून जनतेला पूर्णतः आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात, तरीही या ठिकाणी तब्बल 23 ते 25 कुपोषित बालके आढळून आली। त्यांची स्थानिक महिला बाल कल्याण विभागामध्ये नोंद सुद्धा आहे। मेळघाटातील कुपोषणावर एनजीओ मार्फत कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे, तरीही कुपोषण जैसे थेच आहे। असे असताना कोल्हापूर सारख्या गावात सुद्धा तब्बल 23 बालके कुपोषित आढळून आल्याने आता त्यांच्यासाठी शासन किती खर्च करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। 23 पैकी 3 बालके सॅम मध्ये तर 20 बालके मॅम प्रवर्गात असल्याचे समजते। महावाय साठी गजानन खोपे, भातुकली, अमरावती। सप्टेंबर महिना जो होता तो पोषण महिना म्हणून साजरा झाला, त्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन अंगणवाड्यामध्ये तपासणी केली, बालकांची यादी वगैरे बघितली आणि कोण म्हणजे कमजोर आहे किंवा कमी वजनाचे आहे त्यांची पडताळणी आम्ही स्वतः जातीने जाऊन केली आणि त्यांचा जो असतो, यापूर्वी कसं होतं की पोषण वगैरे आणि त्यांची देखभाल सगळं आरोग्य खात्याकडे होतं आपल्या पीएससी टेंडरमध्ये, परंतु आता अंगणवाडी सेपरेट पाडून दिला आणि त्यांच्याकडे यांची देखभाल दिली म्हणजे कुपोषित बाला, त्यामुळे आणि त्यामुळे हा ताळमेळ जो आहे तो बसू शकत नाही, बस त्यामुळे हा थोडासा असा जो गॅप निर्माण झालेली आहे, तेवढे बालक ते कमजोरीचे झालेले आहेत। पैकी जे सॅमवाले जे आहेत ते फक्त 3 आहे, बाकी आपले ते मॅमवाले आहेत त्या थोडेफार, आणि सुधारणा करणं सुरूच आहे आपल्याकडून। जे पीएससी कडून जेवढ्या जास्त आपल्याला सुविधा देता येईल, त्यांना औषध पाणी उपचार वगैरे आम्ही ते सगळं देणं सुरूच आहे, पण त्यांच्या पोषणाच्या बाबतीत आता पुढच्यांनी काय होईल आम्ही फक्त आमचा पाठपुरावा सुरूच आहे।